जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही टायटल थंबनेल बघून समजला असेल की आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो चॅनलचा लोगो, चॅनलचं बॅनर आर्ट आणि चॅनलचं अबाउट सेक्शनमध्ये आपण इन्फॉर्मेशन कशी फिलअप करायची असती यावरती आपला आजचा व्हिडिओ आहे तो होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर आपल्या कोण नवीन व्ह्यूअर्स येत असेल तर तो सुरुवातीला आपल्या चॅनलच्या मेन होमपेजवरती ज्यावेळी येतो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्या चॅनलचं लोगो बघतो, त्यानंतर आपल्या चॅनलचं बॅनर आर्ट जे असतं म्हणजे आपण त्याला यूट्यूब चॅनल बॅनर आर्ट म्हणतो जे आपल्या लोगोच्या मागल्या साईडला असतं तर ते बघतो। त्यावेळी तिथे जर त्याला प्रोफेशनल असं काही दिसलं नाही तर तुम्ही किती मोठे प्रोफेशनल यूट्यूबर असाल तरी देखील जे आहे ते तुमच्या चॅनलची इमेज खराब होत असते। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलचं बॅनर आर्ट जे आहे ते अगदी अट्रॅक्टिव्ह आणि प्रोफेशनल असायला पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कधी, तुम्हाला एक्झाम्पल एक देतो, तुम्ही कधी जर आपल्या दुकानात वगैरे गेला आणि तुम्ही जर एखादं चिप्सचं पाकेट वगैरे घेणार असाल तर तुम्ही ते फोडून बघत नाही त्याची आतली क्वालिटी कशी आहे, तर तुम्ही काय बघता जे पॅकेजिंग आहे ते पॅकेजिंगची क्वालिटी कशी आहे, पॅकेजिंगची जी डिझाईन जी वरची आहे ती डिझाईन कशा प्रकारची आहे, त्यात कोणते कोणते प्रोडक्टवरती पॅकेजिंगवरती दावलेले आहेत हे बघता तुम्ही। म्हणजे एकंदरीत काय तुम्ही जी डिझाईन आहे ती बघता। त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलचं बॅनर आर्टचं देखील तसंच आहे। कंटेंट बघण्याआधी तुमच्या चॅनलचा ज्यावेळी रिव्ह्यू होतो त्यावेळी तुमच्या चॅनलचं बॅनर आर्ट वगैरे ओके आहे का ते बघतात। आणि दुसरी गोष्ट अबाउट सेक्शन येतो, तर अबाउट सेक्शनमध्ये जी आहे ती स्पॉन्सरशिप तुम्हाला एखादी कंपनी देणार असेल तर त्यावेळी तुमच्या अबाउट सेक्शनमध्ये तुमचा ईमेल आय डी वगैरे आहे का, तुमचं चॅनल कोणत्या कॅटेगरीचं आहे, तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन चॅनलवरती देता, हे सगळं तुमच्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये असणं गरजेचं असतं। त्यामुळे अबाउट सेक्शन देखील खूप महत्त्वाचा असतो चॅनल रिव्ह्यूच्यासाठी। त्यामुळे अबाउट सेक्शन देखील व्यवस्थित भरणं आपल्याला गरजेचं असतं। तर मित्रांनो, चला आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि तुम्हाला एक एक स्टेप जे आहे ते मी तुम्हाला फॉलो करून व्यवस्थित असं समजावून सांगतो। तर मित्रांनो, आपल्याला जे आहे ते बॅनर आर्ट ॲड करण्यासाठी यूट्यूब ॲपमध्ये इथून काहीसुद्धा ऑप्शन नाही, तुम्ही इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती जाऊ शकता। सेटिंगवरती गेल्यानंतर तुम्ही चॅनलचं नाव चेंज करू शकता आणि चॅनलचे डिस्क्रिप्शन वगैरे व्यवस्थित सेट करू शकता आणि इथून फक्त तुम्ही चॅनलचा डी पी म्हणजे चॅनलचा लोगो आहे तो सेट करू शकता। तर आपण लोगो आता सेट करूया, त्याला सिम्पली कॅमेरावरती टच करायचं आहे, फ्रॉम गॅलरीवरती जायचं आहे। फ्रॉम गॅलरीवरती जाऊन तुम्हाला कोणता हवा असेल तो डी पी तुम्ही ठेवू शकता, चौकोनी आकारातला असावा तर तो ठेवायचा आहे व्यवस्थित असा आणि सेववरती टच करायचं, तर आपला लोगो व्यवस्थित सेट होईल। लोगो सेट करायला तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, तर लोगो तर सगळ्यांना सेट करता येतो पण जे चॅनल आर्ट असतं चॅनलच्या मागचं ते येत नाही। तर चॅनल आर्ट आपण कसं सेट करायचं आहे ते बघूया। तर आपला लोगो व्यवस्थित सेट झाला आहे आणि मी तुम्हाला एक वेस्ट बॅग घेऊन दाखवतो, तर आपला इथं लोगो व्यवस्थित असा सेट झाला आहे। त्यानंतर आपल्याला चॅनल आर्ट म्हणजे मागलं जे बॅकग्राऊंडचं चॅनल आर्ट असतं ते सेट कसं करायचं आहे ते बघू। त्यासाठी आपल्याला सिम्पली क्रोम ब्राउझरमध्ये जावं लागणार आहे। तर क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर सिम्पली इथं youtube.com टाकून आपण वेबसाईट जी आहे ती ओपन करायची आहे आणि वेबसाईट ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्याला असं दिसेल आणि कोपऱ्यामध्ये आपल्याला तीन डॉटवरती दिसत आहेत त्यावरती टच करून इथून सिम्पली डेस्कटॉप साईट जी आहे ती डेस्कटॉप साईट आपण इथून ओपन करायची। तुमची डेस्कटॉप साईट ओपन नसेल तर अशा प्रकारचा विंडो दिसणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर डेस्कटॉप साईट ऑन केल्यानंतर म्हणजे जसा कम्प्युटरवरती लुक दिसतो तसा तुम्हाला दिसेल। त्यानंतर थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो, तर इथं लोगो आपला कोपऱ्यात दिसत आहे त्यावरती टच करायचं आहे। त्यावरती टच केल्यानंतर सिम्पली तुमच्यासमोर जे ऑप्शन ओपन होतील त्यातील युअर चॅनल हा ऑप्शन आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर युअर चॅनलवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारचे ऑप्शन काहीसे तुम्हाला दिसतील। तर त्यानंतर तुम्हाला सिम्पली इथून कस्टमाईज चॅनलवरती टच करायचं आहे। तर कस्टमाईज चॅनलवरती टच केल्यानंतर गेट द ॲप असं येईल, म्हणजे तुम्ही यूट्यूब स्टुडिओ ॲप घ्या असं विचार म्हणेल तुम्हाला, पण त्याचा काही संबंध नाही। आपण खाली कंटिन्यू टू स्टुडिओ यावरती टच करायचं आहे। तर कंटिन्यू टू स्टुडिओवरती टच केल्यानंतर सिम्पली परत आपल्यासमोर दुसरे एक विंडो ओपन होईल आणि विंडो ओपन झाल्यानंतर काहीसे जे आहे ते अशा प्रकारचं आपल्याला विंडो दिसेल। त्यानंतर मित्रांनो, हे जे आहे ते नवीन अपडेट आलेलं आहे यूट्यूबचं, त्यामुळे असं दिसत आहे। त्यानंतर इथं ब्रँडिंगचं ऑप्शन आहे, तर ब्रँडिंगवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला जे आहे ते बॅनर इमेज हा ऑप्शन बघायला मिळेल। तर त्यानंतर बॅनर इमेजवरती तुम्हाला साईज वगैरे पण इथं दिले आहे, ती जी साईज आपण मगाशी बघितली तीच साईज आहे, म्हणजे पिक्सल लॅबमध्ये वगैरे तुम्ही करू शकता। त्यानंतर सिम्पली अपलोडवरती इथं टच करायचं आहे। तर अपलोडवरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे तो अशा प्रकारे विंडो ओपन होईल आणि तुम्हाला तुमच्याजवळचे एक बॅनर आर्ट तुम्ही तयार केलेलं आहे ते घ्यायला सांगेल। तर ते बॅनर आर्ट आपण ॲड केल्यानंतर ते अशा प्रकारे दिसेल। तुम्ही यात कस्टमायझेशन करू शकता, म्हणजे कमी जास्त अशा प्रकारे झूम आउट झूम इन झूम आउट करू शकता। तर यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की
व्ह्यूएबल ऑन डेस्कटॉप, म्हणजे डेस्कटॉप साईडला तुमचा हा मधला पार्ट आहे तो पूर्ण दिसेल, आणि व्ह्यूएबल फॉर ऑल डिवाइस म्हणजे मोबाईल असो किंवा लॅपटॉप हा मधला पार्ट सगळ्यांना दिसेल. तर त्यामुळे ही मधली जी लाईन आहे तीच फक्त तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर सिंपली इथं डनवरती टच करायचं. डनवरती टच केल्यानंतर आपलं जे आहे ते अपलोडिंग सुरू होईल आणि अपलोड झालेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर सिंपली इथं पब्लिशवरती टच करायचं आहे. तर पब्लिशवरती टच केल्यानंतर सिंपली आपल्यासमोर आपलं जे अपलोडिंग आहे ते पूर्णपणे होईल. तर मी अपलोडिंग झाल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ आहे तो दाखवतो. ओके, तर मित्रांनो आपलं अपलोडिंग देखील पूर्ण झालं आहे आणि आता मी तुम्हाला पूर्णपणे मिनिमाइज होऊन आपल्या यूट्यूब ॲपमध्ये जाऊन दाखवतो. तर इथं बघू शकता तुम्ही आपलं जे मागलं बॅनर आर्ट आहे ते व्यवस्थित असं दिसत आहे प्रोफेशनल. तर मित्रांनो त्यानंतर आपला सर्वात लास्टला पॉईंट येतो, तो म्हणजे इथं अबाउट सेक्शनमध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन टाकावी लागते ती टाकणं खरंच गरजेचं आहे आणि ती कशी टाकायची ते आता आपण बघूया. तर त्यासाठी जे आहे ते सिम्पली इथून सेटिंगच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. सेटिंगच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर इथं ॲड अ डिस्क्रिप्शन आहे, त्यावरती सिम्पली टच करून इथून तुम्ही डिस्क्रिप्शन तुमच्या चॅनलविषयी थोडक्यात जी आहे ती माहिती लिहू शकता. तर मी जी आहे ती ऑलरेडी माझी माहिती जी आहे टाईप करून कॉपी केली आहे, तर मी इथं सिम्पली पेस्ट करतो आणि तुम्ही मी तुम्हाला वाचून दाखवतो की कशा प्रकारचं आहे. तर मी जे आहे ते आपल्या ह्या टेक चॅनलची कॉपी केली आहे आणि तिथं मी पेस्ट केली आहे. तर यात मी लिहिलं आहे, जय शिवराय मित्रांनो, मी शुभम पाटील स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला दररोज नवनवीन यूट्यूब टिप्स अँड ट्रिक्स, अनबॉक्सिंग, रिव्ह्यू अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील व ते पण तुमच्या आवडत्या मराठी भाषेतून. त्यामुळे दररोजचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं, त्यासमोरील बेल वाजवा. सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे. जय महाराष्ट्र. आणि त्याखाली मी फॉलो ऑन इंस्टाग्राम, त्यानंतर इंस्टाग्रामचा इन्स्टा आय डी दिली आहे आणि फेसबुक, त्यानंतर फेसबुकची आय डी देखील दिली आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर स्पॉन्सरशिप अँड बिझनेस इन्क्वायरीज असं लिहून त्याच्याखाली आपली ईमेल आय डी टाकायची आहे. कारण आपलं चॅनल ज्यावेळी ब्रँड होतं त्यावेळी आपल्याला स्पॉन्सरशिप येते, तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांच्याकडे कोणता ऑप्शन नसतो. त्यामुळे ते अबाउट सेक्शन आपला चेक करून बघतात आणि अबाउट सेक्शनमध्ये आपला ईमेल आय डी जो असेल त्यावरती आपल्याला मेल करतात. तर त्यानंतर ओकेवरती सिम्पली टच करायचं आहे सगळी आपली माहिती भरून झाल्यानंतर. आणि ओकेवरती टच केल्यानंतर परत बॅक यायचं आहे आणि मी थोडं रिफ्रेश करतो. आणि रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपल्या अबाउट सेक्शनमध्ये आपली पूर्णपणे माहिती आलेली आहे. मित्रांनो आत्ताच आपण लोगो, चॅनल आर्ट आणि अबाउट सेक्शनमध्ये इन्फॉर्मेशन कशी फिलअप करायची असते ते आत्ताच आपण बघितलं. तर मित्रांनो तशा प्रकारचं बॅनर आर्ट वगैरे तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो बॅनर आर्ट कसं बनवायचं असतं त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ करूया. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती फर्स्ट टाईम असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे डेली टेक रिलेटेड व्हिडिओ येत असतात, त्यामुळे सपोर्ट नक्की ठेवा तुमचा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.